TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. Kiran, ये उड़ी गड़बड़ कैसे सटी? काय भर कलेक्टर आलाय वे? कलेक्टर कशाला पाहिजे? लेख आले माझी. अगं बाई, शीतल. ती कशा पाय आले एवढ्या सकाळी सकाळी? अहो काल दुकानातून सामान घेऊन गेले ना, त्याचेच पैसे घेऊन आले. पहिल्यापासूनच बघ, असलं उदार्यन हे तिला अजिबात खपत नाही. एवढं मात्र नानांचा तुमचा गुण तिने लय चांगला घेतलाय बघा. वय ग नीलम, अगं मग तिला आतर बोलवायचीच की? अहो बाहेर सौरव आणि जितू भाऊजी आहेत ना, त्यांच्यावर बोलत बसले. तेवढ्या गडबडीनं उधारीचे पैसे घेऊन आल्या खरी, तिला काय आपल्याबद्दल कळलं नसेल ना. देवा, तिच्या मनाला उगाच गोर नको लागायला. तिच्या वागण्यावरून तरी तसं काय वाटलं नाही. तिला आधी कुणकुण होतीच, आणि आपल्या माणसाचं काही बी नसलं ना तर तिला बरोबर कळत. अगं काल उधारीवर माल नेताना तिला कसं तरीच वाटत होत बघ, म्हणून आज लगबगीने पैसे घेऊन आली. तुम्ही कुठं काय बाहेर बोलला नाही ना चुकून माकून? आम्ही कशाला बोलतोय? काय बी झालं तरी तिला काय कळता कामा नाही. अजिंक्य जाणार आहेत आणि त्यात ही अडचण नको कळाय त्यांना. आता आपण तिच्या समोर जाऊ नव तेव्हा तिला कळलं असं काय करू नका. आपल्या माणसाचं लगेच कळत तिला. वय ही काय म्हणते बघ. काय ग, काय झालं? यांच्या दुकानात आपली 1828 रुपये उधारी आहे. अरे कशाला एवढी उधारी ठेवली तुम्ही? जवळ तो भागवर काय होत तुम्हाला? अग थांब थांब थांब, लगेच तोंडाचा पट्टा सुरू करू नको. माग पैसे. पुष्पे कुठे? पुष्पे, 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 काय हो? पवारांची उधारी भागवायला माग तुला पैसे दिले होते का नाही? काय केलं त्याच? काय केलं म्हणजे खाल्लं मी. पुष्पे माणसानं नीट विचारलंय, नीट उत्तर द्यावं. काय का आता, ह्यासाठी बोलवलं होतंय मला. लग्नाच्या घाईत राहिलं माझ्याकडनं.